सर्व शासकीय नियमांचे पालन करून व संबंधित विभागाकडील परवानग्या घेऊन नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी नवरात्र उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत केला आहे. या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गुन्हे पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, प्रशासकीय पोलीस निरीक्षक प्रवीण भगत, गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये नवरात्र उत्सव पदाधिकाऱ्यांना मंडपाचे जागेबाबत महानगरपालिका, वाहतूक शाखा आणि इतर संबंधित विभागाकडील परवानग्या घेणे, मूर्ती स्थापना, आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीसंदर्भातील सूचना देऊन उत्सवादरम्यान कोणीही डीजे डॉल्बीचा वापर करू नये, आक्षेपहार्य बॅनर्स देखावे न करणे, दुर्गा मूर्तीचे मंडपामध्ये दिवसा तसेच रात्री स्वयंसेवक नेमणे, महिलांची छेडछाड होणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी स्वयंसेवक नेमणे, गरब्याच्या ठिकाणी तसेच मूर्तीच्या आजूबाजूला मंडप परिसरामध्ये CCTV लावणे तसेच अग्निशमन यंत्र लावणे, आगमन विसर्जन मिरवणुकीत तसेच गरबा दांडिया दरम्यान लेझर लाईट्स वापरू नये, पूर्व परवानगीशिवाय ड्रोन वापरू नये याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.